नमस्कार, मी तनिष्का हनुमंत डोंबे, एकता 10वीमध्ये उरुळे कांचनमधील महात्मा गांधी विद्यालयमध्ये शिकत आहे. डॉक्टर अमोल कोल्हे यांचे आभार मानणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्याद्वारे सर्वांच्या घराघरामध्ये व मनामनामध्ये स्थान केले. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यामुळेच आम्हाला आज छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा डोळ्यासमोर आला. सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करते की छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांचा खरा इतिहास वाचला पाहिजे असे मी आवाहन करते. नमस्ते, मी वैशाली किशोर पांढरे, उरुळी कांचन शहराध्यक्ष वी जे एन टी ग्रुप. शरदचंद्रजी पवार साहेबांनी आमच्या वी जे एन टी ग्रुपमधल्या महिलांसाठी खूप योजना आणलेल्या आहेत आणि पुढील काळात पण ते आमच्या महिलांसाठी काम करतील ही अपेक्षा ठेवूनच मी या पक्षात सामील झालेले आहे. आमचे अधिकृत उमेदवार अमोलजी कोल्हे साहेब हे त्यासाठीच झटत आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडत आहेत, आमच्या महिला सक्षमीकरणासाठी ते लढत आहेत, त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. अमोलजी कोल्हे साहेब हे संसदेत अगदी प्रखरपणे महिलांचे, शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे, आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातींचे प्रश्न सातत्याने मांडत आहेत. त्यांना 3 वेळा संसदरत्न मिळालेला आहे, त्यामुळे आमचे ते अधिकृत उमेदवार आहेत. शिरूर लोकसभेतील महिलांना माझे असेच कळकळीचे आव्हान आहे, सांगणे आहे, विनंती आहे की त्यांनी अमोल कोल्हे साहेबांना पाठिंबा द्यावा व आपल्या महिलांचे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवावेत आणि ते भविष्यकाळात महिलांचे प्रश्न मार्गी लावतील. येत्या 13 मेला मतदान आहे, तरी मी सर्व नागरिकांना महिला शहराध्यक्ष या नात्याने आव्हान करते, विनंती करते की सर्वांनी मतदान करून तुतारी चिन्हासमोरील बटन दाबून अमोल कोल्हे साहेबांना पुन्हा संसदेत पाठवावे. लोकशाही बळकट करण्यासाठी तुतारी चिन्हासमोरील बटन दाबून अमोल कोल्हे साहेबांना संसदेत पाठवावे.